गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन आणि कुडचा यूज कसा करायचा डेली यूजच्या सॅन्टेन्समध्ये ते बघणार आहोत कॅनचा यूज कधी करायचा पहिल्यांदा बघा तुमच्यात काही काम करण्याची ॲबिलिटी असेल किंवा तुमच्यात काही काम करण्याची कॅपॅसिटी असेल किंवा तुमच्यात एखादं काम करण्याची पॉवर असेल त्यावेळेस तुम्हाला तुम कॅनचा यूज करायचा आहे तुमच्यात काही काम करण्याची ॲबिलिटी कॅपॅसिटी आणि पॉवर असेल त्यावेळेस तुम्हाला ते काम ते काम करतो हे सांगण्यासाठी कॅनचा यूज करायचा आहे म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करू शकता हे तुम्हाला सांगायचं असतं तेव्हा क्लिअर झाला आता इथे बघा कॅनचा अजून एक यूज आहे परवानगी देण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी सुद्धा तुम्ही कॅनचा यूज करू शकता आणि कॅनचा यूज नेहमी प्रेझेंटमध्ये करायचा असतो याचं स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वबचं फर्स्ट फॉर्म प्लस अदर वर्ड कॅनच्या नंतर जे वर्ब येईल ते नेहमी फर्स्ट फॉर्ममध्ये येईल एवढं लक्षात ठेवा आता या उलट कुडचा यूज बघा कुडचा यूज कधी करायचा आहे कुड हे कॅनचं पास्ट फॉर्म आहे कुड हे कॅनचं काय आहे पास्ट फॉर्म आहे त्यामुळे कुडचा यूज नेहमी पास्ट मधील ऍबिलिटी तुमची कॅपॅसिटी किंवा तुमची पॉवर पास्टमधील तुमची ॲबिलिटी तुमची कॅपॅसिटी किंवा तुमची पॉवर सांगण्यासाठी किंवा एखादी गोष्ट तुम्ही पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये करू शकत होता हे सांगण्यासाठी तुम्हाला कुडचा यूज करायचा आहे आय होप तुम्हाला क्लिअर झाला आता याचं स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस कुड प्लस वबचं फर्स्ट फॉर्म प्लस अदर वर्ड इथे सुद्धा वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे कुडच्या नंतर आणि कुडचा यूज पास्ट मधील गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला करायचं आहे क्लिअर झालं पास्टमधील ॲबिलिटी कॅपॅसिटी किंवा पॉवर सांगण्यासाठी दोन्ही दोन्ही मधलाही डिफरन्स तुम्हाला चांगला समजला असेल आता या दोन्हीचेही आपण काही एकत्र एक सेंटेन्स बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल मी पोहू शकतो आय कॅन स्विम आय कॅन स्विम मी बोलू शकतो आय कॅन स्पीक आय कॅन स्पीक हो मी जेवण बनवू शकतो एस आय कॅन कुक एस आय कॅन कुक हो मी हा दरवाजा तोडू शकतो

आय कुड गो दिअर आय कुड गो दिअर मी पोहू शकत होतो आय कुड स्विम आय कुड स्विम म्हणजे तुम्ही मध्ये कधीतरी तुम्ही पोहू शकत होता असं सा तुम्ही सांगताय पण प्रेझेंटमध्ये ते तुम्ही करू शकत नाही क्लिअर मी संस्कृत बोलू शकत होतो आय कुड स्पीक संस्कृत आय कुड स्पीक संस्कृत मी तिथे जाऊ शकलो आय कुड गो कुड गो इथे इथे एक लक्षात ठेवा तुम्ही कॅन आणि कुड सगळ्या सब्जेक्ट सोबत यूज करू शकता म्हणजे आय यू वी दे ही सी इट राम श्याम जे काही आपले सब्जेक्ट असतील त्या सगळ्यासोबत तुम्हाला कॅनचा यूज करायचा आहे आणि कॅनच्या नंतर वबचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे क्लिअर चला आपण सेंटेन्स बघूया मी त्याला बघू शकतो आय कॅन सी हिम आय कॅन सी हिम तू मला सांगू शकतो यू कॅन टेल मी यू कॅन टॅल मी राम त्याच्यासोबत खेळू शकत होता राम कुड प्ले विथ हिम राम कुड प्ले विथ हिम तो जाऊ शकत नाही नेगेटिव सेंटेन्स आहे शकत नाही नेगेटिव्ह सेंटेन्स इथे तुम्हाला कॅन किंवा नंतर नॉट लिहायचं आहे जर तुम्ही बद्दल बोलत असाल तर तुम्ही कॅन घेऊन त्याच्यानंतर नॉट आणि जर तुम्ही पास्टबद्दल बोलत असाल तर तुम्ही कुड घेऊन त्याच्यानंतर नॉट घ्या आता इथे मी जाऊ शकत नाही म्हणजे हे आपण बद्दल बोलत आहोत म्हणून इथे येईल ही कॅन नॉट गो ही कॅन नॉट गो किंवा ही कांट गो ही कांट गो कॅन नॉटच कॉन्ट्रॅक्शन काय आहे कांट आहे तो पप्पाला सांगू शकतो का एन्ट्रॉगेटिव्ह सेंटेन्स एन्ट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय होईल कॅन हे उठून पुढे येईल कॅन काय होईल पुढे येईल सगळ्यात पहिल्यांदा कॅन येईल आणि त्याच्यानंतर बाकीचं सेंटेन्स येईल कॅन ही कॅन ही टेल टू डॅड कॅन ही टेल टू डॅड कॅन ही टेल टू डॅड तो ते केव्हाही येऊ शकतात दे कॅन कम एनी टाइम दे कॅन कम एनी टाईम मी तुझी अडचण समजू शकतो आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम गैरस थोडं पहिल्यांदा तुम्हाला थोडं कन्फ्युज होईल पण तुम्ही का एकदा व्यवस्थित जर तुम्हाला समजलं की कॅन कधी यूज करायचं आणि कुड कधी यूज करायचं तर ही सगळी सेंटेन्स तुम्ही खूप इझिली बनवू शकणार आहात गैरस तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बॅल लाइकन सुद्धा प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल आणि गाईज इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुकवर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर तिथेसुद्धा फॉलो करा तिथेही या व्हिडिओची लिंक मी देत असते सोबतच आपला हॅश इंग्लिश विथ नेहा नावाचा ॲप तुम्ही डाउनलोड नसेल केलं ते सुद्धा डाउनलोड करा तिथेही तिथे खूप सारे पेड कोर्सेस ठेवलेले आहेत ते घेऊन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलायला शिकू शकता हे कोण करू शकतो हू कॅन डू धिस हू कॅन डू धीस हे जे सेंटेन्स आहे डब्ल्यू एच एन्ट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे डब्ल्यू एच एंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये पहिल्यांदा तुम्हाला डब्ल्यू एच वर्ड लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे आता आपले इथे हेल्पिंग वर्ब कॅन किंवा कुड असणार आहेत कॅन किंवा कुडपैकी जेही असेल ते तिथे लिहायचं आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं आहे त्याच्यानंतर वर्कचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे प्लस तुम्हाला अदर वर्ड्स लिहायचे आहे त्याच्या शेवटीला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे क्लिअर तो या खुर्चीवर बसू शकत होता तो या खुर्ची पर बसू शकत होता का ही कूड सीट ऑन धीस चर ही कूड सीट ऑन धीस चर तू तुझा चेहर शकते का कैन यू अप्लाय समथिंग ऑन युअर फेस कैन यू अप्लाय समथिंग ऑन युअर फेस अप्लाय लावणे समथिंग म्हणजे काही क्लियर आम्ही तुला कधीही सहन करू शकत नाही वी कॅन नेवर टॉलरेट यू वी कॅन नेवर टॉलरेट यू टॉलरेट करणे म्हणजे सहन करणे आणि इथे आपण नॉटच्या जागी नेव्हरचा यूज केलेला आहे तू वेळेवर का नाही येऊ शकत वाय कांट यू कम ऑन टाईम वाय काँट यू कम ऑन टाईम डब्ल्यू एच एन्ट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून पहिल्यांदा डब्ल्यू एच वड लिहिला आणि कॅन नॉटचं आपण काय केलं आहे कांट हे कॉन्ट्रॅक्शन यूज केलेलं आहे Any moments. Any moments, ही। ही। मी कुठल्याही क्षणी येऊ शकते सी कॅन कम ॲट एनी मोमेंट्स सी कॅन कम ॲट एनी मोमेंट्स एनी मोमेंट्स म्हणजे कुठल्याही क्षणी तुम्ही वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा तू वेळेवर पोहोचू शकला नाही यू कुड नॉट रीच ऑन टाईम यू कुड नॉट रीच ऑन टाईम मी तिकीट बुक करू शकतो आय कॅन बुक द तिकीट आय कॅन बुक द तिकीट तुम्ही मला मदत करू शकता का कॅन यू हेल्प मी कॅन यू हेल्प मी आता हे सेंटेन्स तुम्ही कॅन यू हेल्प मी मी घेऊन कॅन यू हेल्प मी असं तुम्ही कॅनचा यूज करून हे सेंटेन्स बनवलं पण ह्याच सेंटेन्सला तुम्हाला अजून पोलाईटली बोलायचं असेल की अजून नम्रपणे बोलायचं असेल तर तुम्ही अशा सेंटेन्समध्ये कॅनच्या जागी कुडचा यूज करू शकता कोणाला विनंती करण्यासाठी किंवा कोणाला सजेशन देण्यासाठी क्लिअर आता हे सेंटेन्स बघा कसं होईल कुड यू हेल्प मी कुड यू हेल्प मी म्हणजे कॅनला यूज करून तर सेंटेन्स बनतंच पण तुम्हाला नम्रपणे बोलायचं असेल पोलाईटली बोलायचं असेल तर तिथे फक्त कुडचा यूज करू शकता तुम्ही मी तुम्हाला बोलू शकतो का कॅन आय टॉक टू यू कॅन आय टॉक टू यू हे सेंटेन्स तुम्ही कुड घेऊन कसं बनवू शकता बघा कुड आय टॉक टू यू कुड आय टॉक टू यू अशा प्रकारे तुम्हाला कॅन आणि कुडचा यूज करायचा आहे बद्दल बोलत असाल मध्ये एखादी गोष्ट तुम्ही करू शकता असं म्हणत असाल तुमची कॅपॅसिटी असेल करण्याची तुमची ॲबिलिटी असेल तुमची पॉवर असेल तर तुम्ही कॅनचा यूज करा आणि जर तुमची पास्टमधील तुमची पास्टमधील तुमची तुमची ॲबिलिटी किंवा तुमची पॉवर सांगण्यासाठी तुम्हाला कुडचा यूज करायचा आहे आणि कॅनच्या सेंटेन्समध्ये जर तुम्हाला कोणाला रिक्वेस्ट करायची असेल किंवा कोणाची मदत तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही कॅनला कॅनच्या सेंटेन्समध्ये कुडचा यूज करू शकता पोलाईटली बोलण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला कॅन आणि कुडचा यूज करायचा आहे आय होप तुम्ही आता हे डेली यूजमध्ये अशा प्रकारचे खूप सारे सेंटेन्स बनवू शकणार आहात